नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला एक महत्त्वाचा म्हणजेच अगदी पाचवीपासून तर अगदी पदवीपर्यंत आणि सतत आपल्या शिक्षण त्याच्यामध्ये आणि व्यवहारास उपयोगी असणारा डायरेक्शन याबद्दल आज मी तुम्हाला एक छानशी ट्रिक्स सांगणार आहे. तेव्हा हा ऑनलाईन लेक्चर अगदी शेवटपर्यंत पहा. खूप तुमच्या विविध स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचं म्हणजे अगदी MPSC UPSC आणि कुठलीही स्पर्धा परीक्षा आपण जर तिची तयारी करत असाल तर हा ऑनलाईन लेक्चर अगदी शेवटपर्यंत पहा. ही छोटीशी ट्रिक्स आहे, पण या ट्रिक्सद्वारे तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे. तर मुख्य म्हणजे जेव्हा आपण अगदी पाचवीपासून किंवा दुसरी तिसरीपासून आपण जेव्हा भूगोल मीन्स ज्योग्राफी विषय अभ्यासतो, या ज्योग्राफी विषयामध्ये आपल्याला दिशा म्हणजे काय ही शिकवल्या जातात. मुख्य दिशा कोणत्या, किती आणि उपदिशा कोणत्या, त्या कशा ओळखायच्या, आणि तुम्ही जेव्हा अभ्यास करायला बसलेला असता तेव्हा ती दिशा कशी ओळखायची याबद्दलचं मार्गदर्शन, याबद्दलची सोपी ट्रिक्स आज जर तुम्ही शेवटपर्यंत हा ऑनलाईन लेक्चर पाहिला तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी आयुष्यभर अगदी कधीही तुम्हाला विस्मरण होणार नाही, स्मरणात राहील अशी ट्रिक्स. म्हणजे तुम्ही कुठेही गेलात आणि कसेही गेलात आणि कुठल्याही बुद्धिमत्तेविषयी तुम्हाला कुठलाही प्रश्न आला तर तुम्ही त्याचं उत्तर अगदी सहजरित्या देऊ शकाल. आणि म्हणून आपण आज याबद्दल अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी शेवटपर्यंत हा ऑनलाईन लेक्चर पहा. हा आपण पाहतोय ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवरून. तर आपण या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि जेव्हा तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहाल तुम्हाला आवडल्यानंतर इतर मित्रांनाही शेअर करा. कारण असा तुम्हाला सर्वांना आवडणारा आणि उपयोगी प्रत्येकाला अगदी महत्त्वाचा वाटणारा असा हा ऑनलाईन तास आहे. तेव्हा तुम्ही शेवटपर्यंत पहा. आता सुरुवातीला तुम्हाला जो हा मोठा एक बाण दिसतोय तो बाण म्हणजे काय दाखवतोय तो, तर आपल्या समोर आपण जेव्हा अभ्यास करतोय, पेपर सोडवतोय किंवा आपण बसलेलो आहोत त्या बसलेल्या याच्यावर जेव्हा आपण पेपर समोर ठेवू तेव्हा त्याची जी समोरची बाजू असते, कधीही कुठला नकाशा वाचन असेल किंवा दिशा पाहिजे असेल तर डायरेक्शन, समोरची बाजू ही वरची बाजू कुठली असते, उत्तर, हे या मॅपवरून तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर अशा पद्धतीने दिशा असतात. उत्तर जेव्हा उत्तर वरची आहे तर बरोबर खालची कुठली दिशा असेल त्याच्या विरुद्ध, दक्षिण. आणि आपल्या उजव्या हाताला जी दिशा असते ती कोणती असते, पूर्व. आणि आपल्या डाव्या हाताला जी दिशा असते ती पश्चिम. आपण जसे बसलेलो असाल तशा पद्धतीमध्ये तुम्ही स्थिती लक्षात घ्यायची. त्यानंतर पुढे पहा, दिशा कशा ओळखायच्या. आता हे तर जनरल पाहिलं, आपण याच्या ट्रिक्स सुद्धा पाहणार आहोत. अशा पद्धतीने त्या दिशा, मुख्य दिशा पाहिल्यात, काही उपदिशा पण पाहतोय आपण आता याच्यामध्ये. पहा, ही जी दिशा आहे ती वरची जी आहे कोणती आहे, उत्तर. खालची तिच्या दक्षिण. इकडे पूर्व पश्चिम, हे लक्षात ठेवायचं. आणि ज्या उपदिशा आहेत त्या सुद्धा पाहतोय आपण, जी नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये आहे तिला नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य म्हणतात. जी नॉर्थ ईस्टच्या मध्ये आहे तिला नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य म्हणतात. आणि जी साऊथ साऊथ ईस्ट जी आहे ती आग्नेय आहे. आणि साऊथ वेस्ट जी आहे ती नैऋत्य आहे. आता ह्या सतत स्मरणात कशा राहतील आपल्या, आपण तर ह्या फक्त एक डायग्राम पाहिला. तर तो डायग्राम पाहण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लक्षात घ्यावं लागेल, एक लक्षात घ्या सर्वात महत्वाचं, अशा पद्धतीने दिशा दिसतील त्या, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम वायव्य ईशान्य आग्नेय आणि नैऋत्य. तर या
दिशा सतत स्मरणात राहण्यासाठी तुम्हाला एक अशा पद्धतीने तुम्हाला आखावं लागेल, एक उभी रेष, वरची उत्तर, खालची दक्षिण, आडवी रेष, मग उपरेष, उपऋतूंसाठी क्रॉस, काटकोनाकृती मधून छेदणाऱ्या बरोबर रेषा मारावं लागतील आणि त्यामधून तुमच्या मुख्य ऋतू व मुख्य दिशा आणि उपदिशा समजतील. आता विद्यार्थी मित्रांनो, या लक्षात ठेवण्यासाठी काय करावं लागेल, तुम्ही जे याच्यामध्ये पाहताय सर्वात खाली कुठलं चित्र आहे, कुठलं आहे, तर सर्वात खाली दक्षिण आहे. या दक्षिण दिशेच्या अगोदरची कुठली उपदिशा आहे, तर साऊथ ईस्ट आहे, म्हणजेच आग्नेय आहे. मग या आग्नेय दिशेपासून एक मी सांगतो ती ट्रिक्स अनुभवायची, म्हणजेच आपण जेव्हा एखादा चित्रपट पाहतो लगेच गाणं आठवतं आपल्याला, आपण पाठ करत नाही पण पाठ होऊन जातो, तशी एक छोटी गाण्याची ट्रिक्स मी तुम्हाला या दिशा ओळखण्यासाठी सांगणार आहे. आणि ती जर तुमच्या लक्षात राहिली तर तुम्हाला सर्व दिशा लगेच लक्षात येतील. म्हणजे दक्षिण दिशेच्या अगोदरची जी दिशा आहे ती साऊथ ईस्ट आहे, म्हणजे आग्नेय आहे. त्या आग्नेय दिशेपासून गाणं म्हणायला सुरुवात करायची. आदनई पवा वाजवतो कसा उई पू हे गाणं म्हणायचं आणि त्या गाण्यानुसार तुम्हाला हे गाणं आहे असं म्हणायचं आहे. आदनई पवा वाजवतो कसा उई पू आणि तिथून त्या रेषा दिशा लिहित चालायचं. बरोबर तुम्हाला सर्व दिशा कायम स्मरणात राहतात. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आदनई पवा वाजवतो कसा उई पू असं गाणं म्हणायचं. आ म्हणजे आग्नेय, द म्हणजे दक्षिण, नई म्हणजे नैऋत्य, प म्हणजे पश्चिम, वा म्हणजे वायव्य आणि वाजवतो कसा हे लिहायचं नाही, उई पू हे लिहायचं. उत्तर, ईशान्य आणि पूर्व अशा पद्धतीने सर्व दिशा त्यामध्ये येतात. आणि हे कुठेही तुम्ही जेव्हा परीक्षेला बसाल, कुठल्या मोठ्या परीक्षेला गेलात, एमपीएससी यूपीएससीला, तिथे तुम्ही कच्चा डायग्राम काढून किंवा मनामध्ये विचार करून तुम्ही तशा पद्धतीने जर डायग्राम काढला आणि हे गाणं म्हणून तुम्ही जर ठेवल्या तशा, तर तुम्हाला कुठलाही बुद्धिमत्तेचा कुठलाही प्रश्न आणि कोण कुठून कशा पद्धतीने वळला, कुठून किती पावलं गेला, परत तो कसा लेफ्टला वळला, मग कुठल्या दिशेला होता त्याचं तोंड, हे जर विचारलं तर तुम्हाला सहजरित्या समजेल. अशा पद्धतीने एक महत्वाची अशी ट्रिक्स ही आज आपण इथे पाहिलेली आहे. निश्चितच तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.